पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना वाळूज बाजारनगर परिसरात घडली आहे। पुणे औरंगाबाद महामार्गावर वाळूज नजीक गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे। सुदैवाने या रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता, तर चालकाने प्रसंगावधान दाखवून लगेच उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आग लागल्यावर काही वेळातच रुग्णवाहिकेत भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की त्याचे हादरे दूरपर्यंत ऐकू गेले। काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत रुग्णवाहिका जळून खाक झाली होती, त्यामुळे बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। नमस्कार, मराठा देश मध्ये आपलं स्वागत। आज आपण आहोत औरंगाबाद पुणे महामार्गावर। या ठिकाणी वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये एका ॲम्ब्युलन्सचा भयानक स्फोट झालेला चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आपण बघू शकतो की माझ्या पाठीमागे बघू शकतो की अत्यंत भयान अशी अवस्था या ॲम्ब्युलन्सची झालेली आहे। या रुग्णवाहिकेमध्ये ड्रायव्हर आणि तिचे क्लिनर हे दोघंच होते अशी माहिती, प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। परंतु हा जो स्फोट झालेला आहे, या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी असं सांगितलं की अत्यंत भयान अशी परिस्थिती या ठिकाणी झाली होती। आणि या स्फोट झाल्यानंतर आजूबाजूची ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीचा काचा फुटल्याचंही या प्रेक्षकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या बाबतीत अधिक माहिती देण्यासाठी या जे विटनेस आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आणखी जाणून घेऊया। काय सांगाल? गणेश पटेल नाव आहे माझं। तर इथं पुण्यावरून गाडी येऊ राहिली होती आणि इथं अचानक का ती आग लागली, त्याच्यामुळे ड्रायव्हरने दोन माणसं होते ते निघून गेले होते आणि आग लई टाईमवर लागली होती। त्याच्यानंतर लई भारी मोठा विस्फोट झाला होता। त्या विस्फोट एवढा मोठा झाला होता की लांब तरीका पण व्हिडिओ ऑटोरिक्षा केलं होतं, सगळं पडून गेले होते खाली। मी स्वतः पण व्हिडिओ बनवलेला होता, पण एवढा घाबरून गेला होता की खाली पडून गेला होता। मला विचार मार लागला आहे की सगळे लोक पळून गेले होते त्यामुळे, पण विस्फोट लई खराब भयंकर होता। एक सिलेंडर फुटून गेला आहे मधून, एक सिलेंडर वाचलं आहे मधून। एकंदर कशामुळे स्फोट झाला असा अंदाज? असा काय अंदाज नाही आला, पण जेव्हा माहिती पडली की आग लागली, सगळे आले होते पाहायला साठी, पण आग लागली होती, काय लागली तर माहिती पडली नाही होती। दोन माणस होते मध्ये एवढी माहिती पडली, पण त्याला की निघून गेले, घाटी साईडला गेली होती। दोन किलोमीटर पर्यंत आवाज केला आहे। फोन आला होता की आवाज केला या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की एका घंट्यापूर्वी ही घटना झालेली आहे आणि हा स्फोट इतका भयंकर होता की 2 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज गेलेला आहे। आणि या ठिकाणी दुसरपी याच्यामध्ये सुद्धा अशी माहिती मिळते की ट्रॅफिक, भयानाची ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणी जमा झाली होती। आणि आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे अशी प्राथमिक माहिती येत आहे।